नमस्कार। आज दिनांक 21 ऑक्टोबर 2014, आजची तिथी अश्विन वद्य त्रयोदशी, वार मंगळवार, दिनविशेष धनत्रयोदशी। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। डॉक्टर सुनील देशमुखांच्या विजयाचा आनंद, जवाहर गेट प्रभागात 30,000 लाडूंचं वाटप। वन वे झाल्यास धरणं आंदोलन, प्रभात चौक ते सरोज चौक दरम्यानच्या व्यापाऱ्यांचा इशारा। पोलीस स्मृतिदिन साजरा, कर्तव्यात असताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचं स्मरण। धन्वंतरी जयंती धनत्रयोदशीला साजरी, समुद्र मंथनातून निघालेल्या 14 रत्नांपैकी एक धन्वंतरी देवांचे वैद्य। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। बातमीपत्र टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। सक्कर सात चौक ते सरोज चौक दरम्यान वनवे होता। या मार्गावर मोठी बाजारपेठ असल्यानं वाहतुकीची होणारी कोंडी पाहता हा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता प्रभात चौक ते सरोज चौक वनवेचा तेथील दुकानदारांनी विरोध केलाय। वनवेमुळे व्यवसायावर परिणाम होत असल्यानं वनवे केल्यास धरणा आंदोलनाचा इशारा या मार्गावरील दुकानदारांनी दिलाय। प्रभात चौक ते सरोज चौक मार्गावरील वनवेचा तेथील दुकानदारांनी विरोध केलाय। शबरी गार्मेंट, कीर्ती पालसार ज्वेलर्स, संस्कृती ड्रेसेस, सम्राट मेन्सवेअर, किरण ड्रेसेस, डेन्मार्क, सरोदे ऑप्टिकल्स, वराडे मेडिकल्स आदी दुकानांच्या संचालकांनी वनवेचा विरोध केलाय। सध्या दिवाळीची खरेदी मोठ्या प्रमाणावर नागरिक करत आहेत। वनवे असल्यास गेटच्या आतील ग्राहक दुकानात जाऊ शकत नाहीत, त्यांना फेऱ्याने जावं लागतं, त्यामुळे त्याचा व्यवसायावर परिणाम होत असल्याने या मार्गावर वनवे लावू नये अशी मागणी दुकानदारांची आहे। तसं न झाल्यास धरणा आंदोलनाचा इशारा या दुकानदारांनी दिला आहे। सरोज चौक व्यापारियों की तरफ से मैं बोलना चाहता हूँ कि ये यहाँ पे जो वनवे लगाया है ये बहुत ही गलत है। जो मेन अपना वनवे रहना चाहिए वो सराफे से लेके सक्कर सात तक का जो है, उधर का एरिया जो ट्रैफिक वाला है वहाँ रहना चाहिए, न कि जवाहर गेट से लेके सरोज चौक तक के। ये बहुत ही गलत है, इससे हमारे व्यापार पे बहुत ज़्यादा असर हो रहा है और हमें किसी भी हालत में ये वनवे बंद होना ही चाहिए, होना ही चाहिए, अन्यथा हम लोग इसके लिए बहुत बड़ा आंदोलन करेंगे। न भूतो न भविष्यती असा विजय भारतीय जनता पक्षाने स्वबळावर मिळवलाय। डॉक्टर सुनील देशमुखांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात येतोय। जवाहर गेट वार्डात 30,000 लाडूंचं वाटप डॉक्टर देशमुखांच्या विजयाबद्दल करण्यात आलं। सक्कर सात निवासी गोपाल महाराज उपाध्याय यांनी हे लाडू बनवून घेतले। अमरावती जिल्ह्यात 4 मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं कमळ उमललं। अमरावती मतदारसंघातून डॉक्टर सुनील देशमुखांनी रावसाहेब शेखावतांना मात दिली व दणदणीत विजय मिळवला। याबद्दल जवाहर गेट वार्डात 30,000 लाडूंचं वाटप करण्यात आलं। सक्कर सात निवासी गोपाल महाराज उपाध्याय यांनी लाडू बनवले व घरोघरी लाडूंचं वाटप करण्यात आलं। पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस स्मृतिदिन साजरा करण्यात आला। ज्या शूर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात असताना आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हुतात्म्यांचं स्मरण या कार्यक्रमात करण्यात आलं। जिन शूर पोलीस अधिकारी और कर्मचारियों ने अपना कर्तव्य बजाते प्राणों की आहुति दी, ऐसे हुतात्माओं के श्रद्धांजलि के लिए ये कार्यक्रम यहाँ आयोजित किया गया है। पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस स्मृतिदिन साजरा करण्यात आला।
यावेळी जिल्हाधिकारी किरण कुमार गित्ते, पोलीस आयुक्त डॉक्टर सुरेश कुमार मेकला, ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ज्या शूर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती कर्तव्यात असताना दिली त्यांचं स्मरण करून स्मृती दिनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वृत्त संकलन अशोकभाई जोशी. दुनिया को तब गिनती आई मिठाई शिवाय दिवाळी अपूर्ण आहे. गोडाधोडाचे खमंग वास घराघरात दिसून येत आहेत. तर रघुवीर मध्ये विविध प्रकारच्या मिठायांनी दुकान सजलं आहे. मिठाई सुकामेवा यांचे आकर्षक डबे रघुवीर मध्ये विक्रीला आहेत. काजूच्या विविध मिठाईही तयार आहेत. मिठाई शिवाय दिवाळी अपूर्ण आहे. दीपावलीचं पर्व हे विविध प्रकारच्या सण उत्सवांचं पर्व आहे. गोडाधोडाचे पदार्थ दीपावलीसाठी घरोघरी तयार होत आहेत. तर रघुवीर मध्ये विविध प्रकारच्या मिठाई तयार आहेत. केशर पेढा, काजू कतली, काजू टरबूज, काजू रोल, चॉकलेट बर्फी यासह मोठ्या प्रमाणावर सुका मेवाही विक्रीला आहे. आकर्षक अशा बॉक्सेसमध्ये मिठाई व सुका मेवा सजवण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी खरेदीला गर्दी केली आहे. दीपावली पर्व रांगोळ्यांशिवाय सुना आहे. गृहिणी युवती अंगणांमध्ये सुंदर सुंदर रांगोळ्या दीपावलीत रेखाटतात. या रांगोळ्या रेखाटनाचं कौतुक सिटी न्यूज करते. 21 ऑक्टोबर नंतर आपण रेखाटलेल्या रांगोळ्या सिटी न्यूजच्या व्हॉट्सअपवर पाठवायचे आहेत. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8485015000.
यंदा दीपावली पर्वावर सिटी न्यूज तर्फे खास भेट देण्यात येते आहे. आपण अंगणात रेखाटलेल्या सुंदर सुंदर रांगोळ्या 21 ऑक्टोबर नंतर पाठवा सिटी न्यूजच्या व्हॉट्सअप वर. या रांगोळ्यांना प्रसिद्धी देण्यात येईल. शिवाय आकर्षक 3 रांगोळ्यांना पुरस्कार देण्यात येतील. अर्ध्या मिनिटांचं प्रेझेंटेशन द्यावं लागेल. सिटी न्यूजचा व्हॉट्सअप नंबर आहे 8485015000. मी ही रांगोळी काढली आहे. आपणही अशा सुंदर सुंदर रांगोळ्या रेखाटा आणि सिटी न्यूज कडे पाठवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून. यंदाचा दीपोत्सव साजरा करूया सिटी न्यूज संघे. आपल्या सुंदर सुंदर रांगोळ्यांना प्रसिद्धी देण्यात येईल. तसंच या 3 उत्कृष्ट रांगोळ्यांना पुरस्कारही देण्यात येतील. अर्ध्या मिनिटाचं प्रेझेंटेशन त्यासाठी आपल्याला द्यायचं आहे. दीपावली शुभचिंतन. आता बघूया काही धार्मिक बातम्या. दीपावली पर्वाला सुरुवात झाली आहे. वसुबारस पासून किंवा गोवत्स द्वादशी पासून दीपावलीला सुरुवात होते. मंगळवारी धनत्रयोदशी साजरी केली जाते आहे. धन्वंतरींची जयंती म्हणून ही धनत्रयोदशी असंही याला संबोधलं जातं. समुद्र मंथनातून निघालेल्या 14 रत्नांपैकी धन्वंतरी हे एक आहेत. त्यांनी आयुर्वेदाची निर्मिती केली आहे. दीपावलीचा पर्व वसुबारस पासून सुरू होतं. गोवत्स द्वादशीला समुद्र मंथनातून कामधेनू प्रगट झाल्याने या द्वादशीला गाई वासराची पूजा केली जाते. तर त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा केली जाते. आश्विन वद्य त्रयोदशीच्या पर्वावर समुद्र मंथनातून धन्वंतरी प्रगट झाल्याने त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशी म्हटलं जातं. धन्वंतरींना देवाचे वैद्य असंही संबोधलं जातं. आयुर्वेदाचे निर्माते धन्वंतरी यांचं पूजन आयुर्वेदाचार्य करतात. धन्वंतरींच्या हातात शंख चक्र अमृताचा कलश आहे. समुद्र मंथनातून प्रगट झालेल्या 14 रत्नांपैकी एक असलेल्या धन्वंतरींची जयंती धनत्रयोदशीला साजरी करण्यात येते आहे. धनत्रयोदशीच्या पर्वावर दुकानदार चोपड्यांची पूजा करतात, तिजोरीची पूजा करतात. घरातील धनाची पूजाही केली जाते. तर धनत्रयोदशीच्या पर्वावर सोनं खरेदी करण्याचा प्रघात आहे.